नमस्कार इतिहास मित्रांनो पावनखिंडीतील बाजीप्रभूंचा आणि बांधलवीरांचा अतुलनीय पराक्रम आणि त्यांचा त्याच लढाईत झालेला वीर मृत्यू हा प्रसंग आता जवळपास आपल्या सर्वांना माहिती झालेलाच आहे खुद्द छत्रपती शिवरायांच्या रक्षणासाठी भयंकर घोर अशा रणसंग्रामात रक्ताची रंगपंचमी केलेले आणि प्राणांची होळी केलेले हे वीर मराठ्यांच्या दुर्दम्य आणि ज्वालाग्राही लढवय्यपणाचे जणू प्रतीकच बनलेले आहेत पण या पावनखिंडीच्या लढाईत बाजीप्रभू होते का नव्हते असा एक प्रश्न अधूनमधून सोशल मीडियावर विचारला जातो वर्णने सोडून इतिहासात अस्सल बाजीप्रभू कुठे आहेत ते दाखवा आणि एक तोळे सोने बक्षीस मिळवा अशी ही पोस्ट मी वाचलेली आहे यातील सत्य काय आहे ते जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता असणार आहे म्हणूनच ही माहिती आज सादर करीत आहे कोणत्या बकरीमध्ये बाजीप्रभूंचा पावनखिंडीतील पराक्रम आणि मृत्यू वर्णन केलेला आहे कोणत्या बकरीत आणि एका महत्वाच्या ग्रंथात बाजीप्रभूंचा उल्लेखच आलेला नाही कोणत्या महत्वाच्या अस्सल साधनात बाजीप्रभूंचे प्राणार्पण नमूद झालेले आहे पण एवढ्याच प्रश्नांच्या उत्तराने हे कोडे सुटत नाही याला लागतात अस्सल अधिकृत अशी समकालीन पत्रे तर अशी पत्रे आहेत की नाहीत आणि यातून बाजीप्रभू पावनखिंडीत होते का नव्हते याचे काय उत्तर मिळते ते आपण आता इथे जाणून घेऊया शिवछत्रपतींचे वाक्यनवीस असलेल्या दत्ताजी त्रिमल यांनी एक्क्याण्णव कलमी बखर लिहिलेली आहे या एक्क्याण्णव कलमी बखरीमध्ये बाजीप्रभूंचा पावनखिंडीमधील प्रचंड पराक्रम आणि त्यांचा वीरमृत्यू सविस्तरपणे नोंदलेला आहे बांदल घराण्याचा इतिहास सांगणाऱ्या बांदल तक्रिरीमध्ये पावनखिंडीतील बांदलवीरांचा आणि बाजीप्रभूंचा पराक्रम आणि वीरमृत्यू नोंदला गेलेला आहे जेधे करण्यामध्ये देखील बांधलवीरांच्या पराक्रमाचा आणि बाजीप्रभूंच्या प्राणार्पणाचा स्पष्टपणे उल्लेख आहे इतकेच नाही तर यामध्ये मानाचे तलवारीचे पहिले पान बांधलांना मिळाले असे देखील नमूद केलेले आहे शिवकारानंतर खूप नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या चिटणीस बकरीमध्ये देखील बाजीप्रभूंच्या प्राणार्पणाची नोंद आहे पण एका महत्वाच्या बकरीमध्ये हा प्रसंगच नाही शिवरायांच्या पदरच्या कृष्णाजी अनंत सभासद या अधिकारी व्यक्तीने लिहिलेल्या सभासद बकरीमध्ये पवनखिंडीच्या प्रसंगाचा उल्लेखच नाही त्यामुळे यामध्ये बाजीप्रभूही नाहीत आणि अर्थातच बांदलवीरही नाहीत ही जी सभासद बकर आहे ती सर्व बकरींच्या मध्ये अत्यंत महत्वाची आणि विश्वसनीय अशी मांडली जाते आता या सर्व झाल्या बकरी आणि तक्रिरी आता यापेक्षा महत्वाच्या मांडल्या जाणाऱ्या आणि अस्सल समजल्या जाणाऱ्या काही ऐतिहासिक ग्रंथातून संदर्भातून काय माहिती नमूद आहे ते पाहूया देशकावली ही सर्वच इतिहासकारांनी अगदी माहिती देणारी शकावली म्हणून मांडलेली आहे या जेदेशकावलीमध्ये बाजीप्रभू देशपांडे हे शिवरायांच्या पनाळा ते विशाळगड या प्रवासादरम्यान झालेल्या लढाईत धारातीर्थी पडल्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे त्याचप्रमाणे बांदलांना तलवारीचे मानाचे पहिले पान दिल्याचेही नोंद या जेदेशकावलीमध्ये आहे असाच अगदी अस्सल माहिती देणारा एक ग्रंथ म्हणजे शिवभारत शिवरायांच्या पदरी असलेल्या त्यांचे राजकवी परमानंद यांनी शिवरायांच्याच आज्ञेवरून हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे या ग्रंथाचे मोल खूप मोठे आहे आणि हे इतिहासाचे महत्वाचे अस्सल साधन मानले जाते हा समकालीन अस्सल आणि सर्वाधिक महत्वाचा आहे पण या शिवभारत ग्रंथामध्ये पावनखिंडीतली लढाई दिलेलीच नाही बाजी प्रभूंचेही त्यामुळे यात नाव नाही आणि बांदलवीरांचाही यामध्ये उल्लेख नाही आतापर्यंत आपण जे पाहिले ते सर्व बखरी शकावली तक्रिरी आणि काव्यग्रंथ आहेत या सर्वांच्या पेक्षा जास्त महत्व असते ते समकालीन पत्रांना इतिहासाचा अस्सल पुरावा असतात ती त्याच काळी लिहिलेली पत्रे आणि या पत्रांच्या मध्ये देखील खुद्द छत्रपतींनी किंवा त्यांच्या हाताखालील सेनापती मंत्री सरदार इत्यादींनी राज्यकारभाराचा भाग म्हणून लिहिलेली पत्रे अशी पत्रे ही संपूर्णपणे अधिकृत असल आणि विश्वसनीय असे पुरावे असतात आता नेमक्या अशा पत्रांच्या मध्ये बाजी प्रभूंच्या वीर मृत्यूचा उल्लेख असेल तर हा पुरावा आपल्याला मानावाच लागतो नेमका हाच पुरावा देणारी दोन पत्रे उपलब्ध आहेत पहिले पत्र आहे छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्र पंत अमात्यांना लिहिलेले आज्ञापत्र तीस ऑगस्ट सोळाशे ब्याण्णव या तारखेच्या या पत्रामध्ये बाजीप्रभूंच्या तीन आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभूंच्या दोन पुत्रांचाही उल्लेख आहे या पत्रामध्ये आपले पिते बाजीप्रभू यांनी कैलासवासी स्वामी पाशी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पाशी एकनिष्ठपणे सेवा करून स्वामी कार्यावरी खर्च आहे का दुसरे पत्र आहे छत्रपती राजाराम महाराजांनी बाजी प्रभू देशपांडेंचे पुत्र बाबाजी प्रभू यांना लिहिलेले हे पत्र देखील तीस ऑगस्ट सोळाशे ब्याण्णव या तारखेचेच आहे या पत्रामध्ये तुमचे पिते बाजी प्रभू यांनी कैलासवाशी स्वामीपाशी एकनिष्ठपणे सेवा करून स्वामी कार्यावरी खर्च झाले असा स्पष्ट मजकूर आहे खुद्द छत्रपती राजाराम महाराजांनी लिहिलेली ही दोन पत्रे म्हणजे बाजी प्रभू स्वामी कार्यावरती खर्च झाले याचा अगदी अस्सल पुरावा आहेत आता इथे अशी शंका घेता येते की बाजीप्रभू स्वामी कार्यावर मरण पावले हे बरोबर आहे पण ते पावनखिंडीतच मरण पावले हे कशावरून तर याला बकरीतील वर्णने आणि मगा सांगितलेले जे देशकावलीमधला मधला उल्लेख तर आधार देतातच पण त्याशिवाय आणखीन एक महत्वाचा पुरावा या बाबीला देखील आहे बाजीप्रभूंच्या पुत्रांनी लिहिलेल्या एका पत्रातील मजकूर उपलब्ध आहे यातील लिखाण असे आहे आपले पिते बाजीप्रभू हे राजश्रींबरोबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असताना पनालावरून विशालगडाकडे येताना गजापुरी युद्ध झाले तेथे साहेब कामावरी आपले बाप, बाप बाजीप्रभू पडिले हा मजकूर हाच बाजीप्रभू देशपांडे हे गजापूरच्या युद्धात धारातीर्थी पडल्याचा मुख्य पुरावा आहे या सर्वावरून हे सहज सिद्ध होते की बाजीप्रभू हे गजापूरच्या युद्धात ज्याला आपण पावनखिंडीची लढाई म्हणतो त्याच लढाईमध्ये स्वामी कार्यावरी खर्च झाले म्हणजे मरण पावले आता पहिल्यांदा उल्लेख केलेल्या बाजीप्रभूंच्या पावनखिंडीतील मृत्यूचा अस्सल पुराव्या देणाऱ्यास एक तोळे सोने बक्षीस देतो म्हणणाऱ्या व्यक्तीची मला तरी यात काहीच चूक वाटत नाही कारण अनेक प्रसिद्ध इतिहास ग्रंथ लिहिणाऱ्या लेखकांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती राजाराम महाराजांच्या दोन महत्वाच्या पत्रांचा संदर्भ वापरलेलाच नाही बहुतेक त्यांना ही पत्रे माहितीच नसावीत त्यामुळे इतिहासप्रेमी मराठी लोकांच्या पर्यंत ही दोन पत्रे आणि यातील मजकूर पोचलेलाच नाही बाजीप्रभूंसारख्या प्रभूंसारख्या महत्वाच्या आणि इतिहासात गाजलेल्या एका वीराच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या मृत्यूचा पुरावा देणारी ही दोन पत्रे तुमच्या समोर या निमित्ताने मांडायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो आणि हे सर्व मांडण्यासाठी ज्यांचे एक तोळे सोने बक्षीस देण्याचे आव्हान कारणीभूत ठरले त्यांनाही धन्यवाद पण त्यांच्या या एक तोळे सोन्याच्या बक्षिसावर माझा काहीही हक्क नाही ज्या संशोधकांनी ही, ही। अस्सल पत्रे शोधली मराठीमध्ये भाषांतरित करून छापली आणि अभ्यासकांच्या पर्यंत पोहोचवली त्यांचेच हे सर्व श्रेय आहे तेव्हा तो एक तोळे सोने बक्षिसाचा मुद्दा सोडून देऊया फक्त बांदलवीर आणि बाजीप्रभूंच्या पावनखिंडीतल्या पराक्रमाबद्दल आणि वीरमृत्यूबद्दल यापुढे कुणीही संशय घेऊ नये म्हणजे झाले पावनखिंड गाजवणारे बांदल वीर बाजीप्रभू देशपांडे आणि शंभूसिंग जाधवराव यांची शौर्यगाथा मूलभूत माहितीसह मांडणारे चार व्हिडिओ आपल्या याच युट्यूब चॅनलवरती आहेत पावनखिंडीतील लढाईच्या अगदी सविस्तर माहितीसाठी ते चार व्हिडिओ आवर्जून पहा चला तर मित्रांनो तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म